तर आज आपण कांदे पोहे बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे चाळणीमध्ये पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि त्याचं पाणी पण पूर्ण नितळ आहे आणि इथे ठेवून देते मी। आणि याच्यासाठी साहित्य लागणार आहे कांदा, तर मी इथे दोन्ही प्रकारचे कांदे चिरून घेतलेत, उभा कांदा आणि आपण बारीक चॉप करतो त्या प्रकारे। हिरवी मिरची आहे, इथे थोडंसं वेगळं दिसावं म्हणून मी लाल मिरची पण घेतली आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे आणि हे दाळवं, म्हणजे प्रत्येक भागात ह्याला वेगळं बोलतात। तर आता आपण इथे ऑइल टाकूया, पोहे किती आहे त्याच्यानुसार आपल्याला इथे तेल टाकायचं आहे। तर मी अडीच हे माप आहे ते टाकलेलं आहे तेल। तेल तापल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आधी कांदा टाकणार आहोत। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। इथे कांदा थोडासा लालसर होत आलाय, तर त्यावेळी आपण इथे मिरच्या टाकूया, कढीपत्ता, आणि हे बाकीचं दाळवं आणि शेंगदाणे। शेंगदाणे मी आधीच थोडेसे भाजून घेतलेले आहे, त्यामुळे त्याला फ्राय व्हायला इतकं जास्त वेळ नाही लागणार। पोहे बनवते, तुला आवडतात ना पोहे? हे झालेलं आहे आपलं कांदा परतून व्यवस्थित आणि तो डाळवा पण थोडासा लालसर झालेला आहे, कलर पण छान आलाय। तर आता या मोमेंटला आपण इथे हळद टाकणार आहोत ह्याच्यामध्ये। हळद टाकायची थोडीशी, गॅस बारीकच ठेवलेला आहे, गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे, स्लोमध्येच ठेवायचं आहे। आणि मग इथे आपण हे पोहे घालणार आहोत। पोहे चांगले परतून घ्यायचे, नंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकायचे पूर्ण मिक्स होईल ते। मीठ टाकायचं आहे, अंदाजे मीठ टाकायचं आहे, मीठ किती आहे ते। पोहे बघून मीठ टाकायचे आहेत। आणि सगळ्यात खास टिप्स इथे, पोहे खूप मऊ होण्यासाठी ह्याच्या चिमूटभर म्हणजे अशी इतकी साखर टाकायची आहे, एवढीच साखर टाकायची। ही ट्रिक्स नक्की वापरून बघा। आणि हे सगळ्यात शेवटी टाकायचं आहे। आणि हे झाल्यानंतर इथे पोहे झाकून ठेवायचे आणि गॅस बंद करायचा। चहा पण आपला उकळलेला आहे आता, तर मी सर्व करते। पोहे खूप मऊसूत राहतात साखरेमुळे। आणि ते
मस्त चहा, सोबतीला लिंबू आणि हे थोडीशी गाजर आणि आपला सकाळचा नाश्ता रेडी झालाय. मस्त पोहे, चहा, तोंडी लावायला लिंबू आहे इथे, गाजर आणि हा लसूण शेव. तर नाश्ता सकाळचा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा.